तरुणांना योग्य दिशा दाखवणारा, सर्वांना आपलासा वाटणारा, इतरांच्या अडीअडचणींमध्ये धावून जाणारा युवा नेता अशी ओळख आपटी गावचे सरपंच अतुल बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या कार्याच्या जोरावर निर्माण केली आहे. वडील बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडून गावाच्या विकासाचे, लोकहिताचे बाळकडू आपटी गावचे तरुण तडफदार सरपंच अतुल मुरकुटे यांना मिळाले. पोटनिवडणुकीतील दमदार विजयानंतर सरपंच पदाची जबाबदारी अतुल मुरकुटे यांच्यावर सोपवण्यात आली. सरपंच पदावर निवड झाल्यानंतर तरुणांच्या मनात अतुल मुरकुटे यांच्याविषयी असलेलं प्रेम, आदर बॅनरच्या माध्यमातून परिसरामध्ये झळकले आणि संपूर्ण तालुक्यामध्ये याची चर्चाही झाली. विजयी मिरवणुकीतून सरपंच पदाच्या कारकिर्दीची दणक्यात सुरुवात केलेल्या अतुल मुरकुटे यांनी गावामध्ये विकास कामांचा धडाका लावलाय. दशक्रिया घाट सुशोभीकरण, जिल्हा परिषद शाळेचे पेविंग ब्लॉक, गावांतर्गत मुख्य रस्त्यांची डागडुजी, गावचे ग्रामदैवत श्री बाळ भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण, गावातील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण, जलजीवन मिशनचे काम सुरू असून ही योजना पूर्णत्वास आल्यानंतर पुढील 25-30 वर्ष ती गावची तहान भागवणार आहे. उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना, कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम, अत्यंत किफायतशीर व्याजदर, विद्यार्थिनींकरिता 8.25%, विद्यार्थ्यांकरिता 8.65%, अटी लागू. कॉस्मो एज्युकेशन लोन, उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध. अतुल मुरकुटे यांनी अशी भरीव कामगिरी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात पूर्ण करून दाखवली असून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. गावकऱ्यांच्या अपेक्षांची, गरजांची जाण, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांचे सहकार्य यातून अतुल मुरकुटे आपटी गावच्या विकासाला चालना देत आदर्श कारभार करत आहेत. अतुल बाळासाहेब मुरकुटे, आम्हाला तुमचा अभिमान आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच, असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स, पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर, आउटडोर पार्टनर रिव्हल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड. मी अतुल बाळासाहेब मुरकुटे, सरपंच आपटी तालुका शिरूर जिल्हा पुणे. आमच्या घराला पहिल्यापासूनच राजकारणाचा वारसा. माझे वडील पण सरपंच होते, त्यानंतर माझी बहीण सरपंच झाली, गावात दिलेली बहीण. त्यानंतर मग बऱ्याच दिवसापासून माझ्या मित्रपरिवारांची इच्छा होती तू सरपंच झाला पाहिजे, यासाठी त्यांचे बी प्रयत्न चालू होते. ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लागली, तिथे मी भरपूर मताने निवडून आलो. पहिल्यांदा सर मी सदस्य झालो. सदस्य झाल्याच्या नंतर 2 महिन्यांनी सरपंच पदाची निवडणूक लागली. त्या निवडणुकीत आमच्या सदस्य सर्व बॉडीतल्या सदस्यांनी ठरवले की बिनविरोध सरपंच तुला करायचा. त्यामुळं मी सरपंच पदाला फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर मला माझ्या सदस्यांनी मला बिनविरोध सरपंच केले. माझी सरपंचपदी निवड झाल्याच्या नंतर माझ्या मित्रपरिवाराने नगर रस्त्याला मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले. विजयी मिरवणूक माझी मोठ्या प्रमाणात काढण्यात आली. त्यामुळे माझ्या असंख्य मित्रपरिवारांचे मी मनापासून आभार मानतो. टाक चारा काळ धारा हे बोलणं सोपं आहे, पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार. हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही, लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे. आजच संपर्क साधा 90-110-12-762. आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अशोक बाप्पू पवार यांच्या माध्यमातून शरद शेवले ते समाज मंदिर परिसरात 8 लाख रुपयाचं काम पूर्ण झालेले आहे. दलित ओसीसाठी अंतर्गत रोड नव्हते. सामाजिक न्याय विभागातून माजी खासदार आढळराव पाटील यांच्या माध्यमातून दलित वस्ती साठी सिमेंट काँक्रीटचं 10 लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे. 70% आमच्या गावामध्ये रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहे. वाड्यावस्त्यावरती जे रस्ते राहिल्यात त्यासाठी मी DPTCच्या माध्यमातून, आमदाराच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. येत्या 3-4 महिन्यामध्ये ते रस्त्यांची कामं मी पूर्ण करणार आहे. वंदनाताई चव्हाण यांच्या माध्यमातून आमच्या दसक्रिया घाटाचे दगडी काम पूर्ण झाले होते, परंतु दसक्रिया घाटावरती ऊन वारा पाऊस यासाठी आम्हाला पत्र्याचं शेड मारायचं होतं, पण माननीय गणेश बिडकर यांच्या माध्यमातून वेगळी संकल्पना त्यांनी हे केली. जुन्या पद्धतीचं आम्ही कौलाचं छत या घाटावरती उभं केले आहे. त्याचं काम आता चालू आहे. 1 महिन्याच्या याच्यावरती पूर्ण होईल. स्मशानभूमीसाठी काँक्रीटीकरण किंवा पेविंग ब्लॉकसाठी मी तिथं निधीसाठी त्याचा मागणी केलेली आहे. बऱ्याच वर्षापासून आमच्या बाळभैरवनाथ ग्रामदेवताचं आमच्या कळसाचं काम अपूर्ण होतं. 20-25 लोक एकत्र येऊन त्यांनी ते काम पूर्ण करण्यासाठी आग्रह धरला. सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे, आपण ते काम पूर्ण केले पाहिजे म्हणून एकत्र
लोक येऊन आम्ही लोकवर्गणीच्या माध्यमातून ते काम चालू केले. जसे काम चालू होईल तसे लोकांनी आम्हाला भरघोस प्रमाणात लोकवर्गणी देऊन माझ्या काळामध्ये ते काम कळसाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कळसरवणाचा कार्यक्रम पूर्ण केला. जल जीवन मिशनची आमच्या गावामध्ये स्कीम चालू आहे. 70% काम त्या स्कीमचं पूर्ण झालेलं आहे. 25,000 लिटर 27,000 लिटरच्या मोठ्या टाक्या आहे. टाक्याच्या माध्यमातून संपूर्ण गावाला पाणी वाड्या वस्त्यावरती पाणी आमच्या त्या स्कीम मधून पूर्ण गावाला जाणार आहे. जिल्हा परिषदची शाळा आमच्या इथे 1 ते 7 आहे. पण आमच्या इथे प्रार्थना हॉलची एक कमी असल्यामुळे मी CSR फंडातून एक हॉलची मागणी मी केलेली आहे. लवकरच ते काम पूर्ण होईल. ग्रामपंचायत आमची थोडीशी जुन्या पद्धतीची असल्यामुळे मी DPTCच्या माध्यमातून 15 लाखाचा निधी नूतनीकरणासाठी मागवलेला आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून आमची ग्रामपंचायत नूतनीकरण होणार आहे, त्यामुळे ग्रामस्थांना त्या योजनेचा लाभ होणारच आहे. राजकारणात येण्याच्या अगोदर मी पहिली माझ्या मैत्रीला प्राधान्य दिले. बरेच वर्षापासून मी सामाजिक काम करत आलो आहे. मित्रपरिवाराचा कसल्याही कोणत्याही रात्री मला फोन आला, मी त्या प्रसंगाची दाव घेतो. कोणाची काय कसलाही प्रॉब्लेम असला तरी मी त्या प्रसंगात वेळेत धावून जातो. त्यामुळे मला गावाने बिनरोज सरपंच केलं. त्यामध्ये बिनरोज सरपंच झाल्याच्या नंतर गावात वाड्या वस्त्यावरती रस्ते, पाणी, लाईट याला पहिलं प्राधान्य दिले. त्या दृष्टीने काम चालू आहे. मंदिराचा परिसर असेल, स्मशानभूमी, दसक्रिया घाट यांची सुद्धा कामं मी चालू केली आहे. आपटी गावातील लोकांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहे, ते कामाच्या माध्यमातून मी त्यो सार्थ केल्याशिवाय थांबणार नाही.